आजचा लेख हा अरे मोटू, यामध्ये तुम्हाला अशी सूचना आलेली असते, रिमूव्ह म्हणजे काढून टाका, आणि काय काढून टाका, तुमच्या प्रश्नात आलेलं असतं टू, दोन टू आलेलं असेल ते दोन टू काढून टाकायचे. याला दुसरी सूचना अशी पण येऊ शकते, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि यालाच कधी कधी तिसरी सूचना आलेली असते, ज्याला हिंट दिलेली म्हणतात, ते अशी दिलेली असते, यूज सो डॅश दॅट डॅश नॉट. आता पहा, तुम्हाला प्रश्न असा दिलेला असत, असं वाक्य लिहिलेलं असत, ह्या वाक्यात कुठतरी असं टू आलेलं असत, ह्या टू नंतर पुन्हा वाक्य लिहिलेलं असत, आणि पुन्हा एक असं टू आलेलं असत, आणि उरलेलं वाक्य असत. आपल्याला पहिला टू आणि दुसराच टू महत्वाचा, नंतर कितीही टू आले ते त्याचा विचार करायचा नाही. तर पहा काय करायचं, हा पहिला टू आला तो काढायचा, त्या जागा फक्त सो यायचं. त्याच्यानंतर हा दुसरा टू आला काढायचा, त्या जागा तुम्हाला मोजून चारच शब्द घ्यावा लागतील, त्याच्यातला पहिला आणि हमखास दॅट घ्यावाच लागल. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाबद्दल वापरला जाणारा शब्द तो घ्यायचा सर्वनाम. तर पहा कसा घ्यायचा सर्वनाम, तर ह्या वाक्याच्या सुरुवातीला इथं यापैकी एक तरी शब्द आलेला असत, जो शब्द जो आला तो जशाला तसाच पुन्हा हाच शब्द दॅट नंतर दोन नंबरला घ्यायचा. हे शब्द तुम्हाला दोन नंबरला वाक्यात उत्तरात घ्यावा लागते. त्याच्यानंतर तीन नंबरला तुम्हाला कॅन किंवा कुड ह्या दोन पैकी एक शब्द तुम्हाला घ्यावा लागतो, कॅन किंवा कुड पैकी एक. आणि चौथा शब्द आहे नॉट. आता हे झाले दुसऱ्या टूच्या जागेवरले चार शब्द. परंतु आता प्रॉब्लेम असा आहे की घ्यायचं कधी कॅन आणि घ्यायचं कधी कोड. जर भूतकाळ असल म्हणजेच पास्ट टेन्स असल तर सॉरी, जर वर्तमान काळ असल किंवा त्यालाच प्रेझेंट टेन्स म्हणतात, प्रेझेंट टेन्स असल किंवा त्या वाक्यात इज आर किंवा एम असल तर तुम्ही कॅन घ्यायचंय. आणि जर त्या वाक्यात पास्ट टेन्स असल म्हणजेच भूतकाळ असल तर तुम्हाला त्या वाक्यात वाज किंवा वेर आलेला असतो किंवा सेकंड फॉर्म हा आलेला असतो, तेव्हा याच्या हे शब्द वाक्यात दिसले तिथं पुढे. तर पहा दुसऱ्या टूच्या जागेवर तुम्हाला चार शब्द झाले, पहिला दॅट कंपल्सरी कोणतेही वाक्य असो, दुसरं सर्वनाम, सर्वनाम म्हणजे जे वाक्याच्या सुरुवातीला आलं यापैकी यालाच एकदा दॅट नंतर घ्यावा लागल, त्याच्यानंतर तुम्हाला कॅन किंवा कुड ह्या दोन पैकी एक तीन नंबरला घ्यावा लागल. जर हे शब्द आले तर कॅन घ्या, जर हे शब्द आले तर कुड घ्या, आणि चौथा शब्द नॉट घ्यावाच लागल. उदाहरण नंबर नेक्स्ट, सी वॉज टू लेट टू अटेंड द फर्स्ट स्पीच. पहा ह्या वाक्यात इथे एक टू आलो, इथे एक टू आलो, हे दोन्ही टू आपण काढणार. आता पहिल्या टू पर्यंत जशाला तसं लिहायचं, सी वाज वा सी वाज टूच्या जागेवर सो. त्याच्यानंतर दुसऱ्या टू पर्यंत जशाला तसं लिहायचं, इथं फक्त टू काढला आणि सो घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या टू पर्यंत जशाला तसं लिहिलं, दुसरा टू काढला, नंबर एक ला दॅट घेतलं, नंबर दोन ला सर्वनाम घेतलं, जो वाक्याच्या सुरुवातीला आलेला शब्द येईल यापैकी हा शब्द दॅट नंतर पुन्हा रिपीट घेतला. आता ह्या वाक्यात वाज आलो तर वाज आलो म्हणजेच हा पास्ट टेन्स झाला, म्हणजेच हा आपण कूड घेणार, आणि कूड घेतल्यानंतर नॉट घ्यायचं, आणि फक्त टूच घ्यायचं नाही, उरलेलं वाक्य जसं तसं घ्यायचं. तर पहा काय बदल झाला, ते पहिला टू काढला सो घेतला, दुसरा टू काढला त्या जागेवर हे असे चार शब्द घेतले, पहिला कंपल्सरी दॅट, दुसरा जे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं सर्वनाम त्यानुसार त्याला घेतलं, वाक्यात पास्ट टेन्स होता, वाज होता, इथे लिहून दिल्याप्रमाणे वाज होता म्हणून कूड घेतलं, आणि चौथा शब्द हा नॉट कॉमन आणि उरलेलं वाक्य जशाला तसं. उदाहरण नंबर दोन, You are too young to understand.
तर पहा याच्यात आलं 2 याच्यात आलं हे 2 हे 2 हे 2 कटलं वाक्य पहिल्या 2 पर्यंत जसं तसं गेलं यू आर सो यंग दुसरा 2 काढला दॅट घेतलं त्याच्यानंतर सर्वनामीचं यू आलं होतं यापैकी आलेलं यू त्यालाच एकदा दॅट नंतर घेतलं त्याच्यानंतर इथं आलं होतं आर आर आलो म्हणून इकडं इथं आलं होतं आर म्हणून घेतलं कॅन चौथा शब्द हा नॉट आणि फक्त हेच लिहायचं नाही उरलेलं वाक्य अंडरस्टँड जसला तसं आणि स्टॉप हा नियम नंबर 2 जर वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम आलंच नाही समजा वाक्याच्या सुरुवातीला सर्वनामच आला नाही तर वाक्याच्या अर्थानुसार सर्वनाम असं घ्यायचं नंबर 1 माणसाचं जर नाव असल म्हणजे पुल्लिंगी नाव असल तर ही घ्यायचं नंबर 2 स्त्रीचे नाव असल तर तुम्हाला सी घ्यायचंय जर पदार्थवाचक नाव असल तर हिट घ्यायचंय आणि जर अनेक वचन जर असल तर तुम्हाला काय दे घ्यायचंय तर उदाहरण नंबर 1 याच नंबर 1 शहाजी महाराज वॉज टू बिझी टू पे अटेन्शन टू शिवाजीस एज्युकेशन तर पहा ह्या वाक्यामध्ये तुम्हाला इथे एक टू दिसत इथे एक टू दिसत आणि इथं पण एक टू दिसत पण याच्याकडे दुर्लक्ष करायचं काहीच नाही आपल्याला फक्त पहिला आणि दुसराच टू महत्वाचा आता पहा हा टू काढा हा टू काढा पहिल्या टू पर्यंत जशाला तसंच लिहा टू काढलं त्याच ठिकाणी सो घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या टू पर्यंत किती वाक्य असो जसं तसं घ्यायचं दुसरा टू काढून टाकायचा आता दुसऱ्या टूच्या जागेवर आपला नेहमी प्रमाणात शब्द दॅट नंबर 1 चा शब्द घेतला दॅट त्याच्यानंतर इथं आता सर्वनाम घ्यायचं सर्वनाम आलं इथं शहाजी महाराज हे माणसाचं नाव म्हणून तुम्ही इथं घेणार ही त्याच्यानंतर आता वाक्यात आलंय वाज वाज आला म्हणजे हा झाला पास्ट टेन्स म्हणून घेतला हा कूड आणि चौथा शब्द आपला नॉट आणि उरलेलं वाक्य जशाला तसं घ्यायचं पे अटेन्शन टू शिवाजीस एज्युकेशन तर पहा ह्या वाक्यात पहिला टू काढला सो घेतला हा पहिलाच नियम त्याच्यानंतर दुसरं टू काढलं त्या जागेवर घेतलं दॅट त्याच्यानंतर हा ही कसा आला हे सगळ्यात महत्वाचं वाक्याच्या सुरुवातीला होतं शहाजी महाराज हे होतं माणसाचं नाव म्हणून या नियमानुसार घेतलं हे ही इथं त्याच्यानंतर इथं होता वास वास होता हा भूतकाळ म्हणून घेतलं पूर 3 नंबरला आणि 4 नंबरला नॉट हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 ह्या नियमात फक्त ही कसं आलं एवढंच महत्वाचं आहे उदाहरण नंबर 2 सीता इज टू वीक टू रन फास्ट पा हाय टू दोन्ही टू कटले सीता जसं तसं लिहिलं इजला इज टूच्या जागेवर घेतलं सो वीकला वीक दुसरा टू कटला त्याच जागेवर घेतला दॅट आता सीता हे मुलीचं नाव म्हणून आपण इथं सी घेतलं आणि नंतर इज आहे म्हणून कॅन आणि चौथा शब्द नॉट आणि रन फास्टला रन फास्ट तर पहा हा टूच्या जागेवर सो आलं त्याच्यानंतर ह्या टूच्या जागेवर नंबर 1 ला दॅट नंबर 2 ला सर्वनाम आलं सर्वनाम सी कसं आलं ह्या नियमात हेच महत्वाचं हे सीता आलं म्हणून त्याच्यानंतर वर्तमान काळ आला म्हणून कॅन आणि हा चौथा शब्द नॉट आणखी उदाहरण नंबर नेक्स्ट द न्यूज इज टू बॅड टू बी ट्रू हा आला टू हा आला टू हा कटला द न्यूज द न्यूज इज सो बॅड दॅट
हियर पा हे न्यूज पदार्थवाचक नाव आलं म्हणून त्याच्या बदल्यात आपण इथे ईड घेतलं. त्याच्यानंतर इज होतं म्हणून कॅन आणि चौथा शब्द घेतला नॉट आणि उरलेलं वाक्य टू बी ट्रू ला टू बी ट्रू पा कसं केलं. पहिला टू काढला सो घेतलं, दुसरा टू काढला त्या जागेवर दॅट घेतलं, त्याच्यानंतर हा पदार्थवाचक नाव होता म्हणून ईड घेतला आणि नंतर इज होतं म्हणून कॅन आणि चौथा शब्द नॉट आणि उरलेलं वाक्य जसाला तसं. उदाहरण नंबर चार, पेरेंट्स nowadays are too busy to pay attention to their children's education. तर पाहिजे तर पेरेंट्स आलं आणि वचन झालं म्हणून आपण दॅट नंतर काय दे घेणार. पेरेंट्स नाउ अ डेज आर हा टू काढला सो घेतलं, नंतर उरलेलं वाक्य बिझी हा टू काढला तिथं नंबर एकला दॅट घ्यायचं. दॅट घेतल्यानंतर काय करायचं, हा पेरेंट्स अनेक वचन आहे म्हणून काय दे घेतलं आणि इथं आर आलं म्हणून कॅन घेतलं कारण आर वर्तम काळ आणि चौथा शब्द हा नॉट आणि उरलेलं वाक्य पे अटेन्शन ला पे अटेन्शन टू देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. आता रूल नंबर तीन, नियम तिसरा, जर वाक्यात फॉर नंतर सर्वनाम आलं तर, समजा फॉर नंतर मी आलं तर त्याला दॅट नंतर आय करायचं, जर फॉर नंतर हर आलं तर दॅट नंतर सी घ्यायचं, जर वाक्यात फॉर नंतर हिम आलं तर दॅट नंतर ही घ्यायचं, त्याच्यानंतर वाक्यात फॉर यू आलं तर यू घ्यायचं, फॉर अस आलं तर वी घ्यायचं, फॉर देम आलं तर दे घ्यायचं. वाक्यात हे शब्द आले काढायचे आणि ह्या शब्दाच्या जागावर हे इकडले शब्द सगळे घ्यायचे. उदाहरण नंबर एक, इट वॉज टू डार्क फॉर मी टू रीड इझिली. तर पहा हे आलं टू, हे आलं टू आणि इथं आलं हे फॉर मी, याला काढायचं आणि दॅट नंतर याचा बदल ह्या इथं दिलाय अशा पद्धतीनं करायचा. उत्तर, इट वॉज सो डार्क टू काढलं त्याच जागावर दॅट घेतलं, आता फॉर मीचा बदल आय घेतला. आता इथं आय कसा आला हे सगळ्यात महत्वाचं, इथं फॉर मी आलं होतं, फॉर मी आलं तर आय घेतलं, जर हे शब्द आले तर इकडले शब्द घ्यायचे, त्याच्यानंतर मग इथं वाज आलं म्हणून कूड घेतलं आणि त्याच्यानंतर चौथा शब्द आपला नॉट आणि रीडला रीड इझी दिला इझिली आणि टिंब. पहा पहिला टू काढला सो घेतलं, दुसरा टू काढला त्याच्या जागा दॅट घेतलं, हे फॉर मी आलं त्याचा बदल दॅट नंतर असा केला, वाक्यात भूतकाळ होता म्हणून गुड घेतलं, चौथा शब्द आपला नॉट आणि उरलेलं वाक्य जशाला तसं लिहिलं. उदाहरण नंबर नेक्स्ट, द ट्री इज टू टॉल फॉर हिम टू क्लाइम अप इझिली. तर पाहायच्या हाईट टू, हाईट टू आणि हे आलं फॉर मी, मग द ला द, ट्री ला ट्री, इज ला इज, टू काढलं सो घेतलं, टॉल ला टॉल. आता ह्या टू काढून तिथं दॅट घ्यायचं, दॅट नंतर फॉर मीचा बदल, फॉर मीचा बदल ही केला, त्याच्यानंतर वाक्यात इज होत म्हणून कॅन आणि चौथा शब्द नॉट आणि उरलेलं वाक्य जशाला तसं. आता रूल नंबर चार, नियम नंबर चार,
जर वाक्यात सर्वनामच आलं नसल तर आपल्या मनानं तुम्ही त्या वाक्यात दॅट नंतर असं गुण घेऊ शकता. उदाहरण नंबर एक पहा, द वॉटर इज टू कोल्ड टू ड्रिंक. तर पहा हे टू आलं, परंतु ह्या इथून तिथून वाक्यात तुम्हाला कुठंही पर्सनल प्रोनाऊन दिसणार नाही. मग पहा पहिल्या टू पर्यंत जशाला तसंच लिहा, द वॉटरला वॉटर इज लाईज. दुसरा हा टू काढा, त्या जागेवर फक्त सोच घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या टू पर्यंत जसाला तसं लिहा, दुसरा टू काढा, त्या जागेवर नियमानुसार आपलं नेहमी प्रमाणाच द्या. त्याच्यानंतर ह्या वाक्यात कुठेही पर्सनल प्रोनाऊन आलं नाही म्हणून तुम्ही वन घ्या किंवा तुम्ही वी असे काही पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर काय तर तुम्हाला ह्या वाक्यात इज आलं म्हणून तुम्हाला कॅन घ्यावा लागल, चौथा शब्द नॉट आणि उरलेलं वाक्य जसेला तसं. तर पहा टूच्या जागेवर सो, दुसऱ्या टूच्या जागा नंबर एक ला दॅट, नंबर दोन ला सर्वनाम आपल्या मनाने घेतलं वाक्यात. मग काळानुसार हा कॅन घेतला वर्तमान काळात कॅन हा, त्याच्यानंतर नॉट हा नंबर चार ला घेतला उत्तर संपला. नंबर नेक्स्ट, द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट. तर पहा याच्यात आ टू हा एक टू, हा कटला हा कटला, द ला द, बॉक्स ला बॉक्स, इज ला इज, टू च्या जागेवर सो. त्याच्यानंतर हेवी ला हेवी, हा टू कटला, नंबर एक ला घेतलं दॅट. त्याच्यानंतर वाक्यात प्रोनाऊन नाही सर्वनाम नाही म्हणून घेतलं वन. त्याच्यानंतर हे इज आलं म्हणून घेतलं कॅन. आणि चौथा शब्द नॉट आणि लिफ्ट ला लिफ्ट. उदाहरण नंबर नेक्स्ट, इट वॉज टू विंडी टू सिट आउटसाइड. तर पहा हा एक टू हा एक टू, पहिल्या टू पर्यंत जसं तसं, इट ला इट, वाज ला वाज, टूच्या जागेवर सो. त्याच्यानंतर विंडी ला विंडी, दुसऱ्या टूच्या जागेवर दॅट. त्याच्यानंतर इथं सर्वनामच नाही म्हणून वन घेतलं, वाक्यात वाज होत म्हणून कूड घेतलं, आणि चौथा शब्द घेतला नॉट आणि उरलेलं वाक्य जशाला तसं झालं सेट आउट साईड. अशा पद्धतीनं हे झालं तुमचं रिमोट कम्प्लीट चार नियमामध्ये. याच्या पलीकडे तुम्हाला कुठेही रिमोटचा दुसऱ्या टाईपचे वाक्य सापडणार नाही.